निरंजन निरंजन कोण हाका मारतय निरंजनला निरंजन कोण आहे नीरू अरे कोण आहे कोण आहेस तू अपर्णा अपर्णा बिनीवाले मग इथं कशाला आलीस निरंजननेच बोलावलं म्हणाला आईशी ओळख करून देतो अगं पण आहेस कोण तू निरंजनची मैत्रीण निरंजन मला काही बोलल्याचं आठवत नाही विसरला असेल मला कसा विसरेल आम्ही लग्न करणार लग्न मला विचारल्याशिवाय माझा निरंजन असा असा कधीच वागायचा नाही तुमचा निरंजन काहीतरी घोटाळा दिसतोय तू तू इथं अचानक आलीस मला शरीरभेर व्हायला लागलंय माझा माझा भरोसा आता दोघांवर त्या त्या सांब सदाशिवावर आणि आणि माझ्या निरंजनवर दिवा लावायला हवा चंद्रमौळे अरे अरे मला काय नमस्कार करतोयस अगं दिवे लागणीला तू दिवा लावत होतीस ना म्हणून नमस्कार केला म्हणजे देवालाच पोहोचला तो झाली झाली तुझी साखर पेरणी सुरू हा पण पण मला सांग इतक्या उशिरा का आलास अरे अरे किती काळजी वाटते आता हे गाडी घोडे आणि रस्ते सगळं अगदी कठीण झालंय बघ आई हे तू मला सांगते म्हणजे बाहेर फिरताना मी करत असतो तुझी काळजी आणि इथे बसून तू कर माझी काळजी अरे ही ही कोण आलीये काही तुझ्याबद्दल वेडवाकडेच सांगत होती काय म्हणत होती तुम्ही तुम्ही लग्न करणार आहात म्हणे तू पण कमाल करतेस आई जरा बस बस आधी बस बस मला सांग आई तुझा विश्वास माझ्यावर आहे की हिच्यावर म्हणजे खोट सांगत होते नाही मला वाटलं अगदीच तस खोट नाही म्हणता येणार म्हणजे काय आहे की आजकाल लग्नाचा विचार येतो माझ्या मनात तेव्हापासून तुला सांगू का आता परवा तू म्हणालीस ना की तुला लवकर सुनमुख पाहायचं आहे तेव्हापासून म्हणजे आई तरी सुद्धा तुझा विचार घेतल्याशिवाय मी कधी लग्न करेन का हीच पारख केलीस माझी अरे असं लग्न करायला काही हरकत नाही पण ही जरा अल्लड दिसते जरा अगं चांगलीच अल्लड आहे ही तू म्हणतेस ना आई मुलीच्या जातीला आधी वळण पाहिजे ते लागेल हळूहळू असं एकदम का लागत बघूया आता तू जर पुढे हिला शिस्त लावायचं मनावर घेणार असशील तर ठीक आहे हिला म्हणाव हटकळपणा उलट उत्तर देणं हे नव्या फॅशनचे कपडे घालणं काही म्हणजे काही चालणार नाही हा तर मी लग्न करेन तिच्याशी तोंड बघा लग्न करणाराचं आई याने लग्न ठरवलंय खरं पण याला ना नोकरी ना घर हा कसं लग्न करणार अगं एवढंच ना मग तुम्हीच या की इथं राहायला लग्न लागलं लागलं की सरळ इथं या तुझं काय जाते सांगायला तू प्रेमानं बोलवशील आपण इथे सगळे अगदी आनंदात राहू पण तुझ्या म्हणजे आई बोलायला कसं तरीच वाटतं ग पण म्हणजे तू गेल्यानंतर जर आम्हाला इथनं कोणी हुसकावून लावलं तर आम्ही रस्त्यावरच येणार नाही अरे आहे कोण तुम्हाला हुसकावून लावायला एक आहे ती माझी पंढरपूरची मावस बहीण पण मी शंकराचं नाव घेऊन सांगते माझ्यानंतर जे जे काय आहे ना ते सगळं तुझंच होईल आता झालं समाधान आमचं झालं पण जगाचं होणार नाही नसती कुलंगडी लावतील आमच्या माग त्यापेक्षा आता तुम्ही जे काय म्हणताय ना ते स्वच्छ लिहून द्या आम्हाला अगं मला कुठे येतंय स्वच्छ लिहायला लिहायची गरज नाही हा सॉलिसिटर कडून लिहून आणेल तुम्ही फक्त सही करायची म्हणजे मृत्यूपत्र करायचंच म्हण की मृत्यूपत्र काय कसा वाटतो तो शब्द तुझ्या मृत्यूची आई आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही म्हणून हल्ली इच्छापत्रच म्हणतात त्या कागदाला आम्ही चार दिवसात करून आणतो आणि आता हा विषय संपला मी चहा करते बसा तुम्ही अगं आई तूच बस अपर्णा करेल ना चहा अपर्णा आई आता विसरलोच होतो हे घे चष्मा नवीन आणलास की काय कसा त्याच घातलेत फ्रेम नवीन लावली हो खूप पैसे पडले असतील ना रे तुला काय करायचंय तुझ्याकडे मागितलेत का मी हा बघू बरं कसा दिसतोय अरे जरा दाखवत घालून बघू
छान दिसतोय अगदी आई. आणि आता त्या काय शिवलीला मृताशिवाय इतरही पुस्तक जरा वाचत जा, मी दे जाणार आणून तुला. कोणी कौतुक केलं की खूप बरं वाटत रे. आतापर्यंत माझ्यावर अशी माया कुणीच केली नव्हती. अरे अपर्णा काय करते, चहा करायला इतका वेळ लागतो का अपर्णा? अरे ती तरी काय करेल बिचारी, तो स्टोव झालाय माझ्यासारखा म्हातारा. पंप मारून मारून थकली असेल ती. सॉरी नो चहा. का? त्या स्टोवशी झटापट करून माझा हात दुखला आई. तो दुरुस्तीच्या पलीकडे आहे, आता नवीन आणा तुम्ही. अगं काहीतरी काय बोलतेस तू, हल्ली कोणी स्टोव वापरतं का? गॅस वापरायचा, सोप्प होत सगळं. अरे काम सोप्प होत ते मी देखील ऐकलंय, पण गॅस मिळणं कठीण असत त्याच काय? ते माझ्यावर लागलं आहे. 4 दिवसात तुला गॅस मिळवून देतो की नाही बघ. पाहिलास ना कसा चहा पटकन होतो ते? माझ्या मुलानं गॅस आणून दिला म्हणून. हो तुम्ही आधीच घ्यायला हवा होता गॅस. हो ग, पण मला काय समजतं त्यात? पण नीरूला सगळं समजतं. हो तुला सांगते, अगदी देवानं धाडल्यासारखं आयुष्यात आलाय तू माझ्या. बघ जगात इतकी नाती असतात ना, पण आतड्याचं नातं मायलेकरांचं. तू शिवलीला अमृत वाचलंस? नाही. काय त्यातलं ते चिलयाख्यान, वाचताना आसवांच्या धारा लागतात. त्या अतिथीनं मागितलं म्हणून चांगुणेनं पोटच्या पोराला उकळात कुटला आणि शिजवून दिला की ग. तरी तो चिलया बाळ म्हणतो, आई जन्मोजन्मी मी तुझ्या उदरी येईन. तुला सांगते काय चाललंय सासू सुनेच्या गुज गोष्टी? काही नाही, नेहमीप्रमाणे तुझंच कौतुक. पण नीरू तू आयुष्यात आल्यापासून मला चिलयाख्यानाचा अर्थ खरंच समजायला लागला. अरे बाळ आई. बरं आई, काय करतेस तू? पण कॅमेरा इकडे का? इतकी मस्त पोज होती, मस्त फोटो आहे. मस्त फोटो यायला नकोय. अरे कळत नाही तुला? अरे तू कशाला काढतोस त्यातला? मी तर चांदीच्या फ्रेम मध्ये ठेवणार होते त्याला, अगदी सगळ्यांना दिसेल ना हसा. नकोय मला, कळलं ना? आई म्हणजे दृष्ट लागते ना ग म्हणून. तू आता यावर सही कर बघू लवकर. अरे हे किती, पण मला काय दिसतंय? चष्मा. कुठे ठेवला चष्मा? हा दे आपण हे. अरे पण हे काय आहे? अगं विल आहे, इच्छापत्र. त्या दिवशी आपण ठरवलं नव्हतं का की तू इच्छापत्र करणार म्हणून? त्यानुसार मी सॉलिसिटरकडनं हे करून आणलंय. तू आता फक्त याच्यावर सही करायचीस, म्हणजे त्यानंतर ते कुणालाच बदलता येणार. करते बापडी सही. पेन आण. घ्या, सही करतेस ना? करते. श्री सांब सदा शिव शंभो. इथे इथे. आता हे बिल पक्क झालं. आई तुला आता अजिबात कसलीही काळजी करायला नको. अगं नाहीतर या कायद्याच्या भानगडी एकदा राहिल्या ना की मग राहून जातात. मला आपलं माणूस म्हणजे किती काळजी होती. मी म्हटलं माझ्या आईचं शेवटपर्यंत अगदी नीट पार पडलं ना की माझी काळजी संपली. अगं नाहीतर नुसत्या नावापुरतं मुलगा असून काय फायदा? आई अपर्णा, या घे झोपेच्या गोळ्या, म्हातारीच्या चहात घाल, मी आत घेऊन येतो. जा. अरे नीरू तू कधी आलास? आताच. अरे तू झोप ना, झोप झोप, मी आहे. अरे पण तू आत कसा आलास? कसा म्हणजे? अगं विसरलीस, बाहेरच्या दाराची डुप्लिकेट चावी आहे माझ्याकडे. अरे जरा पोटी घे, वाचीन वाचीन म्हणते पण 4 ओव्या काही पुढे जात नाही. पूर्वी धड दिसत नव्हतं आणि त्यावेळेला भराभर पाठ म्हणायची. आता तू नवीन चष्मा आणून दिलास आणि वाचायला वेळ लागायला लागला. अगं पण झोपणार नाहीयेस का तू? झोप ना. अरे पण झोप येईपर्यंत वाचून म्हणते. कितीदा वाचणार आहेस तेच? मरेपर्यंत वाचणार आहे. मरताना शिवनाम तोंडात असलं की मोक्ष मिळतो म्हणे. बरं झोपणार नसेल तर मला चहा दिसल.
अरे हो मी की नाही तुझ्यासाठी उद्या मोदक करणार आहे. तुला आवडतात ना? अलीकडे येतो कंटाळा, पण आता तू आलायस ना म्हणून म्हटलं तुझ्या आवडीच करावं. आणि तू गॅस आहे घेऊन दिलायस. काय पटापट होत सगळं म्हणून सांगू त्याच्यावर. सगळी काम पटापट होत. हो ना. चल बाबा. हे काय, ही इथं काय करते? चहा करते. झालंच आहे, बसा तुम्ही. बस. अगं काय झालं, तू झोपली होतीस आणि मला चहा हवा होता. तेव्हा आपण म्हणाली उगाच आईंना कशाला उठवायचं, मीच करते चहा. घे ना चहा. घे. छान झालाय हो चहा. चहात काय एवढं विशेष? बरं स्वयंपाक येतो का तुला? गरजेपुरता येतो. अगदीच तुमच्या मुलाला उपाशी नाही ठेवायची. हा तशी एवढी हौस नाहीये मला स्वयंपाकाची. पण कोणी शिकवलं तर शिकेन चार पदार्थ. मी शिकवेन तुला. मला चांगला यायचा स्वयंपाक, पण अलीकडे कंटाळा करते. आता एकट्या माणसासाठी कशाला करायचं असं वाटतं. पण पण तुला सांगते नेहरू. हो आई. नेहरू आल्यापासून मात्र हुरूप आहे. बंद कर. म्हातारीला झोपू दे कायमची. चल चल चल. ताब्यात घ्या याला. पोलीस म्हणजे आपण हे पा. महाजन चला, आपल्याला पार्वती बाईंना सोडायचं. बलत्या वेळी झोप लागली. तुमच्या चहात मी झोपेच्या वेळी टाकलं त्याचा प्लॅन होता. त्याचा मी म्हटलं टाकल्यात, खरोखर टाकल्या नाही. मला खात्री होती की एकदा आमची पाठ वळली की या उठून गॅस बंद कर. अग करणार होते ग, पण मेली नेमकी खरोखरीची झोप लागली. म्हणजे त्याआधी मी आपलं डुलकी लागल्याचे ढोंग करत होते, पण मग खरोखर काय ही झोप. म्हणजे काय झोप ठरली असती ना. अशी कशी ठरू देऊ, आमचं लक्ष होतच ना. बाई बहादूर खऱ्या. किशन कुमारला रेड हँडेड पकडण्यासाठी आपण हा ट्रॅप आखला होता. त्यात या बाईने अगदी शेवटपर्यंत चोख कामगिरी बजावली. किशन कुमार नावाचा एक करुण आहे, ग्वालियरला राहणार. अनेक ठिकाणी बाया बापड्यांना फसवून तो फरार झालेला आहे, पण त्यांच्या विरुद्ध आमच्याकडे अजिबात पुरावा नाही. तुमची जर मदत मिळाली तर त्याला ट्रॅप करता येईल आणि त्याच्याकडनं सविस्तर माहिती मिळेल तुमच्या खुनाचा प्रयत्न करेपर्यंत. माझ्या खुनाचा प्रयत्न? मी नाही बाई मदत करायची. घाबरू नका. आमची एक लेडी ऑफिसर त्याला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करते. ती सतत तुमच्यावर लक्ष ठेवली. पण तुम्ही मात्र तिच्याशी ओळख आहे हे दाखवायचं नाही. किशन कुमार तुम्हाला भेटेल, अर्थात
नाव बदलून. मी काय जे जमेल ते केलं. पण मला तुझ्याशी एकटीशीच बोलायचंय. तुम्ही दोघं बाहेर थांबा आणि बेल वाजवली की आत या. हां बोल. अपर्णा, तू तुझं काम पार पाडलंस, अगदी योग्य रीतीने पार पाडलंस, पुसटशी शंकाही येऊ न देता पार पाडलंस. वेल, मला एकदाच थोडीशी पुसटशी शंका आली होती. मी तुझा पार्वतीबाईंबरोबर फोटो काढला तेव्हा ना, पुढे तू कोर्टात मी या बाईंना ओळखतच नाही असं म्हणू नयेस म्हणून तो फोटो काढायचा मला मोह पडला. कदाचित खूप मोठी किंमत मोजावी लागली असती. तू सावध झाला असतास. मी कसा सावध होणार? तू माझ्या अपर्णाशिवाय दुसरी कोणी असू शकशील ही कल्पनाच मी करू शकत नव्हतो. का तू आजवर कित्येक बायकांना फसवत आलास, कित्येक मुलींना फसवलास. खोटी नाती तुला नवीन नाही. हो, पण यावेळेस हे नातं नकली नाही राहिलं. आपण कसा कोण जाणे, पण मी खरोखरच तुझ्या प्रेमात पडलो. आय एम सॉरी मिस्टर किशन कुमार, मी फक्त माझा जॉब केला. आपण महाजन साहेबांनी मला तुझ्या ऑफिसात थांबायला सांगितलंय. तू? हो पार्वतीबाई. काही म्हणणार नाहीस? आता काय उपयोग आहे त्याचा? अरे वा, किशन कुमार देखील इथंच आहे. छान छान, प्लीज तुम्ही बसा ना. अपर्णा, पार्वतीबाईंना आपल्या दोघांशी काही बोलायचंय. प्लीज मी इथे थांबू शकतो का? ठीक आहे, तुम्हाला काय सांगायचं ते सांगा. मला एक सांगा महाजन साहेब, याला आता शिक्षा होईल ना? जरूर. अनेक बाया बापड्यांचा शिवाशाप त्याच्यावर आहेत आणि आमच्याकडे पुरावे देखील बळकट आहेत. आता त्याला तुरुंगातच खितपत पडावं लागेल आणि त्याला जामीन देखील कुणीही देणार नाही. मी देईन. काय? होय, मी माझी जागा गहाण ठेवून पैसे उभे करणार आहे आणि एखादा चांगला वकील बघून माझ्या मुलाला सोडवणार आहे. हो पार्वतीबाई, तो तुमचा मुलगा नाही आहे. अहो नसेल, रक्ताचा नसेल, पण त्यानं मला आई पण दिलंय. तुम्हाला वाटतं का नाहीतर मी ते आईचं सोंग शेवटपर्यंत ठेवू शकले असते? मी अभिनेत्री नाही आहे, एक सामान्य बाई आहे. मी त्यावेळी जे जे करत होते ना ते मनापासूनच होतं, नकली नव्हतं, नकली नव्हतं. अहो तो घोटाळा असेल, भामटा असेल, पण त्यानं मला थोडा वेळ का होईना असं वाटायला लावलं की मी आई आहे आणि माझा एक करता सवरता मुलगा आहे. माझा पोटचा बाळ त्या देखील न करता देवा घरी गेला, पण देवानं तो बाळ मोठा करून मला परत दिला. अहो ते हरवलेलं आई पण मला परत दिलं. जे जे ओवाळून टाकेन ना ते कमीच आहे महाजन साहेब. पण या बदमाश खुनी माणसासाठी तुम्ही एवढं का करताय मला समजत नाही. महाजन साहेब, तुमचा मुलगा कुणी निघाला, बदमाश निघाला, तर तुम्ही त्याला वाऱ्यावर सोडाल? अहो तो बदमाश असेल, नालायक असेल, तरी तो माझा मुलगा आहे आणि मी त्याला कायम मुलगा मानेन. मी त्याला पकडून दिलं, मीच त्याला सोडवेन. तुम्हाला चिल्या अख्यान माहित आहे महाजन साहेब? अहो त्या चांगुणानं दारी आलेल्या अतिथीसाठी उकळात घालून मुलाला कुठला पट्टो मुलगा जिवंत होऊन तिच्याकडे चालला. निरंजन सत्व बुडाले सकळ वृथा गेला माझा बाळ. मग मोकळा करत कळा स्नेहाळ टाहो फोडे चांदू. I...